हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण आरोग्यदायी फोडणी कशी द्यावी, तसेच मोहरी, जिरे, हळद, हिंग, कढीपत्ता, मेथ्या व लसूणच्या फोडणीचे औषधी गुणधर्म काय आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. आपण स्वयंपाक बनवताना डाळ किंवा भाजीला चव व स्वाद येण्यासाठी फोडणी देतो, पण फोडणी देण्याच्या पदार्थाचा फक्त स्वाद वाढत नाही तर त्याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदा होतो. तुम्हाला असे वाटेल की ते कसे काय? आपण फोडणी देतो, फोडणी देताना आपण ती खमंग व्हावी म्हणून काही पदार्थ वापरतो व त्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने बरेच फायदे आहेत. जर आपल्याला काही आजार असतील तर अनाहूतपणे त्या फोडणीच्या पदार्थामुळे आपल्या रोगावरती त्याचा चांगला परिणाम होऊन रोग बरा होण्यास मदत होते. आपण पाहूया की फोडणी दिल्यामुळे आपल्या शरीराला काय लाभ मिळतात, तसेच फोडणी कोणत्या पदार्थाला कशाप्रकारे द्यायचे व त्याचे काय फायदे आहेत. पदार्थाला फोडणी दिल्यामुळे होणारे फायदे. हळद. आपण बऱ्याच पदार्थांना फोडणी देताना हळद वापरतो. हळदीमध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट आपल्या इन्फेक्शनपासून बचाव करते, तसेच हळदीमध्ये असणारे अँटीबायोटिक तत्व आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवून आपल्याला होणाऱ्या बऱ्याच रोगापासून दूर राहायला मदत करते. कढीपत्ता. आपण फोडणीमध्ये कढीपत्ता वापरतो, त्यामुळे पदार्थ स्वादिष्ट बनतो. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन B1 व B3, B9, आयन, फॉस्फरस व कॅल्शियम आहे. कढीपत्त्यामधील ही गुण आपली पचनशक्ती चांगली ठेवण्यास मदत करते, तसेच आपल्या हार्ट म्हणजेच हृदयाच्या तक्रारी असतील तर त्या दूर करते. डायबिटीज व आपले केस छान काळे ठेवण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लसूण. लसणाची खमंग फोडणी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते, त्यामुळे इन्फेक्शन व सर्दी ताप ह्या रोगापासून दूर राहते. तसेच हृदयाचे रोग बरे करण्यासाठी पण लसूण हा वापरला जातो. मोहरी जिरे. फोडणीमधील मोहरी जिरे आपली पचनशक्ती सुधारून त्याच्या आजारांपासून आपला बचाव होतो. जिऱ्यामध्ये आयन, कॅल्शियम, पोटॅशियम व कॉपर अशी तत्त्वं आहेत. मोहरी जिरे ह्याची फोडणी दिली तर पदार्थ स्वादिष्ट लागतो. हिंग. फोडणीमध्ये हिंग वापरले तर आपल्या पदार्थाला छान सुगंध येतो. हिंग वापरल्यामुळे पोटामध्ये गॅस होत नाही. श्वसन संबंधी विकार असून विकारांपासून आपल्याला आराम मिळतो. पुरुषांमध्ये ताकद मिळते व पोटदुखीपासून आराम मिळतो. मेथ्या दाणे. मेथ्या दाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. ज्याला कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस आहे त्यांच्यासाठी मेथ्या दाणे हे वरदानच आहे. तसेच आर्थरायटिस आणि सायटिका ह्यासाठी रामबाण उपाय आहे. केसांचे आरोग्य चांगले राहते व पोटाचे विकार कमी होतात. कोणत्या पदार्थाला कोणती फोडणी द्यायची? कढी. दह्यापासून बनवलेली कढी बऱ्याच लोकांना आवडते, पण ती पोटामध्ये गेली की पचायला बराच वेळ लागतो. म्हणून कढीमध्ये फोडणी देताना मोहरी, जिरे, कढीपत्ताच्या बरोबर मेथीचे दाणे घातले तर कढी अजून छान लागते व मेथ्यामुळे ती पचायला हलकी होते. तुरीची डाळ. आपण तुरीच्या डाळीची आमटी बनवतो, ती थोडी गरम असते, त्यामुळे त्याला तुपाची फोडणी करताना आले, लसूण व जिरे घाला. सरसों का साग. सरसों का साग ही पंजाबी लोकांची आवडती डिश. ही डिश खूप स्वादिष्ट लागते, पण ह्या भाजीच्या सेवनाने बऱ्याच वेळा पोटामध्ये गॅस होतो. पोटामध्ये गॅस होऊ नये म्हणून फोडणीमध्ये कांदा, आले, लसूण घाला. अरबी, भेंडी व भोपळा. अरबी, भेंडी व भोपळा ह्या भाज्यांचे सेवन केले की ह्या भाज्या पोटामध्ये गेल्यावर पचण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे फोडणीमध्ये मेथी दाणे, बडीशोप व ओवा घातला तर
त्या भाज्या लवकर पचन होतात. तुरीच्या डाळीचे वरण. तुरीच्या डाळीचे वरण बनवताना नेहमी साजूक तुपामध्ये जिरे, हिंग व हळद घालावी. त्यामुळे वरण छान खमंग होते व पचन होण्यास त्रास होत नाही. लाल भोपळा. लाल भोपळा पचायला थोडा जड आहे म्हणून फोडणी बनवताना तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग व मेथ्या घालाव्या. त्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते. तसेच सांबर बनवताना त्यामध्ये सुद्धा मेथ्या घालाव्या. मुगाच्या डाळीची खिचडी. मुगाच्या डाळीची खिचडी वाढताना त्याला वरतून तुपाची फोडणी द्यावी. तेव्हा फोडणीमध्ये लसूण ठेचून घालावा. खिचडी खूप मस्त लागते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण असेच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.